आपण गुरुमंदिरामध्ये आहोत. गुरुमंदिरामध्ये त्रिपदी जी आहे ती दररोज घेतली जाते आणि विशेष करून गुरुवारला जी त्रिपदी असते ती त्रिपदी कोणीतरी भक्त जो असतो तो घेत असतो. आजची जी त्रिपदी घेतलेली आहे ते आहेत श्री दीपक श्रीराम सावजी आणि सौ हर्षद दीपक सावजी यांनी घेतलेली आहे. या भक्तांसोबत आपण चर्चा करतो की त्रिपदी घेण्यामागचा त्यांचा उद्देश काय किंवा याच्या भावना काय ते सांगा. गुरुची सेवा करावी, गुरुचं नाम आपल्याला हवं आणि गुरुची सेवा करावी यासाठी आम्ही त्रिपदी घेतली. तशी दुसऱ्या गुरुवारीच कोणी ना कोणी घेत असतं, पण आज त्या त्रिपदीचे यजमान आमच्याकडे आलं आमच्या वाटेला. तुमच्या मनामध्ये विचार कसा लागला त्रिपदी? सगळ्यांनी एकत्रित यावं आणि गुरुची सेवा करावी यासाठी आम्ही एकत्र आहोत आणि गुरुच्या त्रिपदी. म्हणजे सेवा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी भक्त मंडळी येतात आणि त्रिपदीसारखी सेवा जी आहे ती सेवा घेत असतात. आपण यानंतर दोन भक्तांची मुलाखत घेतोय. चला आपण आता त्या भक्तांची मुलाखत घ्यायला सुरुवात करू. आपण गुरु भक्तांसोबत या ठिकाणी चर्चा करतोय. त्यांची भक्ती कशी आहे, भक्ती करताना त्यांना कशा प्रकारचा आनंद मिळतोय हे आपण त्यांना विचारतोय. परंतु हे विचारताना गुरुभक्तांना माझी विनंती आहे की त्यांनी आपलं सुरुवातीला नाव सांगायचं आहे आणि त्यानंतर या ठिकाणी तुमची सेवा जी असते ती सेवा कशा प्रकारची आहे आणि सेवा केल्यानंतर तुम्हाला कशा प्रकारचा आनंद मिळतो हे प्रत्येकाने सांगायचं आहे. मी दादापासून सुरुवात करतोय. आपलं नाव सांगा आणि सेवा सांगा. माझं नाव अजय वामन कलगावकर. मी मेकरचा नाना काकांचा अनुग्रह घेऊन मला जवळपास 20 वर्ष झाली. काकांच्या सेवेमध्ये 5-7 वर्ष गेली. त्याच्यानंतरही आज आता अजून जिथपर्यंत होते तिथपर्यंत आम्हाला सेवा करण्याचा मानस आहे. नानांबद्दल आमच्या सांगायचं झालं तर नाना शब्द हा संजीवन मंत्र आहे. का एका शब्दात जर सांगायचं झालं तर नाना शब्द हा संजीवन मंत्र आहे आणि त्यांचा परिपाठ जो चालू आहे तो आम्हाला शेवटपर्यंत नेण्याचा आमचा मानस आहे. दादा तुमचा परिचय करून द्या. आणि मी मोहन त्र्यंबक उमाळकर राहणार इथलला. गुरुभक्तीविषयी नेमकं कसं, गुरुभक्ती कशी करताय तुम्ही? गुरुभक्ती ही मी पुस्तकं वाचतो भरपूर. अच्छा, त्याच्यामुळे गुरु का असावा, गुरुचं महत्त्व काय आहे आणि गुरुशिवाय तरुण उपाय नाही असं सगळ्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. मग या दृष्टिकोनातून आपण या मार्गाकडे का वळू नये हा एक महत्त्वाचा भाग होता. म्हणून गुरुकडे वळला. म्हणून या मार्गाला माझं वळण आलं. आणि जप सगळ्यात महत्वाचं आहे म्हणजे नामस्मरण. अच्छा, नित्यनेमाने तुम्ही नामस्मरण करता, गुरुस्मरण करता. गुरुस्मरण करता आणि आम्ही ती दररोज साधारणत आम्ही विकास स्त्रियांचो, योगेश स्त्रियांचो आणि आम्ही दोघं साधारणत डेली त्रिपदीला 5 वाजता हजर असतो. अच्छा, किती वर्षापासून तुम्ही सातत्याने? साधारणत आपण 2-3 वर्ष तर नक्कीच झाले. अच्छा, आता त्रिपदीचा रोजचा सेवेचा जो अनुभव आहे तो अनुभव ताईंना विचारत आहे. तुमचा अनुभव सांगा त्रिपदीच्या संदर्भातला. माझं नाव सौ पूजा मोहन उमाळकर. माझा असा अनुभव आहे की एकही दिवस जर त्रिपदीला गेलं नाही तर मला करमत नाही. जे मानसिक समाधान आहे, कुठे राग आला काही झालं घरात वाद झाला तर सगळा शांत होऊन जातो. म्हणजे त्रिपदी केल्यानंतर मानसिक आनंद खूप मिळतो. म्हणजे गुरुच्या नामस्मरणाने आपले दैनंदिन जीवनामध्ये ताणतणाव जे असतात ते दूर होतात, मनशांती मिळते असा भक्तांचा अनुभव आपण ऐकला.